सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या। पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या केल्यात। यामध्ये जिल्ह्यातील 2 निरीक्षकांची बाहेरच्या जिल्ह्यात बदली झाली आहे, तर 6 निरीक्षक जिल्ह्यात बदलून आलेत। यात नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पूर्वीचे पोलीस उपअधीक्षक हरीश खडकर यांचाही समावेश आहे। पोलिसांच्या बदलीसाठी 1 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती, त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या बदल्या जून महिन्यात झाल्या आहेत। अपर महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी बदलीबाबत आदेश नुकतेच काढलेत। यामध्ये नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले आणि अकोले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष भोये यांची नाशिक शहर येथे बदली झाली आहे। जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये कार्यरत असणारे निरीक्षक सईद खा दादा खा पठाण यांची महामार्ग सुरक्षा पथकात बदली झाली आहे। पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात उपअधीक्षक म्हणून कार्यरत असणारे हरीश खेडकर, गुन्हे अन्वेषण विभागातून नितीन कुमार चव्हाण, लातूरवरून शिरसाट सोपान, रायगडवरून प्रदीप देशमुख, कोल्हापूरवरून अशोक भवड, सोलापूर ग्रामीणवरून धनंजय जाधव हे निरीक्षक जिल्हा पोलीस दलात बदलून आले आहेत। मध्य प्रदेशात तपासासाठी गेलेल्या राजस्थानातील पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार करून रिव्हॉल्वर घेऊन पसार झालेल्या कमलसिंग राणा या कुख्यात गुंड टोळीतील 5 जणांना शिर्डी पोलीस आणि जयपूर पोलिसांच्या पथकानं शिर्डीत जेरबंद केलं। या टोळीवर 70,000 रुपयांचं बक्षीस मध्य प्रदेश आणि राजस्थान पोलिसांनी जाहीर केलं होतं, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पत्रकार परिषदेत दिली। यात टोळी प्रमुख कमलसिंग, डुंगरसिंग राणा, सतेंद्र सिंग, भारत सिंग, ओमप्रकाश काळूराम, रावत वीरेंद्र सिंग जाट, चंदरसिंग भवरसिंग यांचा समावेश आहे। आरोपीकडे शस्त्र असल्याच्या शक्यतेनं शिर्डी QRT टीमची मदत घेण्यात आली आहे, मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं शस्त्र आढळलं नाही, अशी माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली आहे। राहुरी पोलीस पथकानं कारवाई करून 3 ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 7 दुचाकी जप्त केल्या आहेत। यावेळी त्यांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली असता त्यानं दुचाकी चोरीची माहिती देत इतर आरोपींची नावे सांगितली आहेत। त्यानंतर पोलीस पथकानं मुलनमाथा येथील 2 तरुण आणि राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील 1 तरुण अशा 3 ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्याच्याकडून 7 दुचाकी जप्त केल्या, त्यानंतर आणखी काही दुचाकी आणि आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची 3 पथके आरोपींचा आणि मुद्देमालाचा शोध घेत होते। या कारवाईबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। जिल्हा परिषदेच्या मेगा कर्मचारी भरतीची सर्वजण चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत, मात्र वर्षभरापासून केवळ भरतीची चर्चाच होताना दिसत आहे। अमुक महिन्यात भरती होईल, आता जाहिरात सुटेल मग सुटेल असं वारंवार सांगितलं जात असल्यानं इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। इच्छुक भरतीसाठी लागणारे सर्व दाखले कागदपत्रांची तयारी करून बसले आहेत, परंतु भरती काही निघायला तयार नाही, त्यामुळे भरती खरंच होणार की इच्छुकांच्या तोंडाला पाणी पुसली जाणार याबाबत चर्चांना उधाण आलंय। मित्रानेच मित्राला गाडीवर गर्दनीच्या डोंगरावर नेऊन लोखंडी रॉडनं डोक्यात मारून खून केल्याची घटना अकोले शहराजवळ घडली आहे। अशरफ अतिक्षेक असं मयत मुलाचं नाव आहे, मारेकरीही अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान वाढदिवशी फोटो काढण्यावरून या दोघात वाद झाला होता, त्याचा राग मनात धरून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। एकेकाळी समृद्ध असलेला राहता तालुका आणि गणेश परिसराला तुम्हाला पूर्वीचे वैभव का मिळून देता आलं नाही, जिरवाजिरवीचं राजकारण बंद करा, सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करा, गणेश निवडणुकीतून सभासदांनी दडपशाहीचं झाकण उडवलं असल्याचं प्रतिपादन विजयाचे शिल्पकार काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय। तर दडपशाहीचा सुपडा साफ करून सभासदांना स्वातंत्र्य मिळालं असल्याचं प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केलंय। महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा जिल्हा विभाजनास पाठिंबा आहे, त्यांनी पुढाकार घेतला तर विभाजनाचा प्रश्न सुटू शकतो असं प्रतिपादन करत आमदार राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनाचा चेंडू महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात टोलवला आहे। संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात गोवंश जातीची 42 वासरे घेऊन जाताना 2 पिकअप वाहनांसह 4 आरोपींना आश्वी पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय। याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना गुप्त बातमीदारामार्फत सादतपूर शिवारातील गोगलगाव सातपूर रस्त्यावर 2 पिकअप वाहनातून गोवंश जनावरे निर्दयीपणे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस पथक गोगलगाव सातपूर रस्त्यावर दाखल झालं आणि त्यांनी विकास म्हस्के, रवींद्र चौधरी, रोहित पानसरे यांना मदतीला घेऊन गोगलगाव सातपूर
कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या दोन पिकअप वाहनांवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलंय. दुचाकी वाहन जप्तीचा आदेश नसतानाही बेकायदेशीरपणे घराच्या आवारातून धक्काबुक्की करून फायनान्स कंपनीच्या एजंटांनी दुचाकी पळवल्याची घटना सावतानगर येथे घडली आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात शोभा पोपटराव नाईक यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास नेवासा पोलीस करतात. श्रीगोंदे शहरातील रोकडोबा चौकात स्थानिक गुन्हे शाखेनं गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध 2 महिन्यात सलग दुसऱ्यांदा कारवाई करताना 53,230 रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. या प्रकरणी संतोष बबन दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस नाईक संतोष शंकर लोढे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी श्रीगोंदे शहरातील रोकडोबा चौकातील साईराज पान स्टॉलमध्ये छापा घातला. यावेळी राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या 29,920 रुपये किमतीच्या हिरा पान मसाल्याचे 170 पुढे 7,480 रुपयांची तंबाखू तसेच 16,830 रुपयांचा विमल सुगंधित पान मसाल्याचे 10 पुढे असा एकूण 54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर पुढील तपास श्रीगोंदे पोलीस करत आहेत. या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.